जगभरात कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे लॉकडाऊन करावा लागला. भारतात सुद्धा लॉकडाऊन करण्यात आला, त्यामुळे इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत त्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर मग भारत सरकारने वंदे मातरम अभियानांतर्गत जे विविध देशांमध्ये अडकलेले भारतीय त्यांना परत आणण्यासाठी विशेष फ्लाईट्स पाठवल्या. त्या माध्यमातून जे भारतीय आहेत ते विविध देशांमध्ये अडकलेले ते भारतात येऊ शकले. परंतु असेही काही लोक होते की ज्यांना या फ्लाईट्समध्ये येता आलं नाही किंवा भारत सरकारकडनं अशा फ्लाईट्स नव्हत्या, परंतु त्यांना यायची इच्छा होती आणि स्वखर्चाने ते यायला तयार होते. अशाच एका चार्टर्ड फ्लाईट मधनं आज पुण्यामध्ये 137 प्रवासी दाखल झालेले आहेत. अबुधाबी दुबई मधनं हे सगळे प्रवासी पुण्यात दाखल झालेले आहेत. काही पुणे शहरातले आहेत, काही मुंबईतले आणि महाराष्ट्रातले विविध भागांमधले हे प्रवासी आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी हे प्रवासी परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुद्धा त्यांना पुण्यात येण्याची परवानगी दिली आणि आता हे सगळे प्रवासी विविध हॉटेल्समध्ये क्वारंटाईन होणार आहेत आणि त्यानंतर ते आपापल्या घरी जाऊ शकणार. सबसे पहिले तो मैं गवर्नमेंट ऑफ इंडिया, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, पुणे की जो लोकल यहाँ के जो कमिश्नर्स हैं, यहाँ के कलेक्टर हैं, यहाँ डिप्टी कलेक्टर हैं, उन सभी का तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ कि इन्होंने मुझे 6 महीने बाद मेरी फैमिली से मिलने का मौका दिया है. और ये एक अभूतपूर्व मौका है. ऐसा मौका बहुत वर्षों में आता है एक हद बार. और हम लोग क्राइसिस की वजह से वहाँ फंसे हुए थे, पूरी फ्लाइट्स बंद थी. हालांकि जहाँ से मैं आया हूँ सऊदी से, वहाँ भी काफ़ी केयर रखी जा रही है, पर इंटरनेशनल फ्लाइट बंद होने की वजह से हमारा पूरा अड़चन हो गया था. मेरी फैमिली यहाँ रहती है और मैंने हर दिन मुझे चिंता लगी रहती थी. तो मुझे बहुत अच्छा लगा कि मैं यहाँ पर आज इन सभी के सहयोग से वापस आया हूँ. इसमें हमारे महाराष्ट्र मंडल का वहाँ का बहुत बड़ा योगदान है. सऊदी अरेबिया में बहुत अच्छा महाराष्ट्र मंडल है हमारा. उन्होंने काफी दिन रात मेहनत की जिसकी वजह से ये फ्लाइट जो है चल पाई. माझं नाव सुधीर परमाळे है आणि मी आता हल्ली मुक्काम माझा नाशिकला है. आता मी पुणे एअरपोर्टला उतरलेलो आहे आणि सऊदी अरेबियाहून सकाळी निघालेलो आहे आणि मी 2 महिन्यापासून रूमवर होतो आणि खूप कठीण परिस्थिती आहे. तिथं महाराष्ट्र मित्र मंडळ म्हणून त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही इथं पोहोचू शकलो. त्यांचा खूप धन्यवाद. खूप छान वाटते आम्हाला, म्हणजे असं वाटतं की पुनर्जन्म झाला आमचा, कारण की खूप कठीण परिस्थिती आहे तिथून निघायचं म्हटलं तर आणि खूप लोक अजून अडकलेले आहेत. जे अबुधाबीहून फ्लाईट आलं त्याच्यात 174 लोक आहेत, तर ते 40-50 लोक पुणे शहरातले आहेत, बाकी पुणे शहरातले आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण आहेत, महाराष्ट्रातले सगळे आहेत. त्यांना अडचण अशी आली की एकंदर त्यांनी चार्टर्ड फ्लाईट केलं, स्वतः पैसे काढून बुक केलं, गव्हर्नमेंटच्या याच्यात त्यांना मिळालं नाही, पण ते येण्यामध्ये त्यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या. आज परिस्थिती अशी की ते आज इथे आले ते जिथे काम करतात त्यामुळे तिथे त्यांना काम नाही, त्यामुळे पगार नाही, राहायला तिथे घर आहे त्याचं भाडं द्यायला पैसे नाहीत आणि सगळे उद्विग्न झाले होते. आणि मग वारंवार त्यांना सांगत होतं की पुढे या, पुढे या, आत्ता नको. त्यांना राहणं मुश्किल होतं. माझ्या संपर्कात काही लोक आले, फोन केला, मग मी परराष्ट्र खात्याला देखील पत्र लिहिलं की यांच्याकरता यांना मदत करा म्हणून. त्यांनी कॉन्टॅक्ट केला तिकडे अबुधाबीला. त्यानंतर पुण्यातल्या कलेक्टरांनी सांगितलं की पुण्यात लॉकडाऊन असल्यामुळे आत्ता नको, 24 नंतर या, त्यामुळे ते अस्वस्थ होते सगळे लोक. पण येणं तर आवश्यक होतं कारण शेवटी आपल्या घरी तर इथे यायला पाहिजे आणि म्हणून आज ते फ्लाईट आता आलेलं आहे. 174 लोक आहेत, बरोबर महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्याच्यामध्ये लोक आहेत.